आपण थर्मल टेक्निक्स मधला टीजीए हा टॉपिक स्टार्ट केलाय, तर टीजीए मधले आपण काय बघितलं, प्रिन्सिपल पाहिलं, त्याचे टाइप्स बघितले, त्याचे इन्स्ट्रुमेंटेशन बघितले, देन फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन टीजीए कर्व इथपर्यंत आपण बघितलं. देन त्याच्यानंतरला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ टीजीए. टीजीएचे केमिस्ट्रीमध्ये काय काय ॲप्लिकेशन्स आहेत किंवा त्याचा काय काय यूज आहे ते बघायचे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये, आणि त्याच्यावरती त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत, स्मॉल प्रॉब्लेम्स आहेत जे की आपण आजच्या लेक्चरमध्ये ह्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर ॲप्लिकेशनमध्ये बघा, फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ टीजीए, टीजीएमध्ये आपण काय करतो बरं, सॅम्पलला हीट अप्लाय करतो. हीट अप्लाय केल्यामुळे काय होतं, सॅम्पल मधले जे गॅसेस असतील किंवा जे वॉटर मॉलिक्युल असतील ते इव्हॉल्व होतात, अँड ड्यू टू इव्हॉल्युशन ऑफ दॅट गॅसेस ऑन वॉटर मॉलिक्युल्स द वेट ऑफ सबस्टन्स गेट डिक्रीज्ड विथ इन्क्रीजिंग द टेम्परेचर. सिम्पली असं सांगायचं टीजीच्या प्रिन्सिपलमध्ये, वेट लॉस इज मेजर्ड ॲज अ फंक्शन ऑफ टाईम ऑर टेम्परेचर इन दी टीजीए. मग ह्याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. ॲप्लिकेशनमध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आहे, इट इज यूज टू डिटरमाइन प्युरिटी अँड थर्मल स्टॅबिलिटी ऑफ बोथ प्रायमरी अँड सेकंडरी स्टँडर्ड्स यूज इन अ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. आता प्युरिटी म्हणजे काय, तर आपलं सॅम्पल्स प्युरिटी द एक्सटेंट अप टू विच युअर सॅम्पल इज प्युअर, त्याला आपण म्हणतो प्युरिटी, म्हणजे किती पर्सेंटेज ऑफ सॅम्पल प्युअर आहे. देन थर्मल स्टॅबिलिटी सांगितलं, तर थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय, तर जसं मगाशी मी सांगितलं टीजीएमध्ये आपण काय करतो, सॅम्पलला हीट करतो, देन हीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेट लॉस होईल, आणि वेट लॉस झाल्यानंतर एक स्टेज अशी येईल की तिथून पुढं सॅम्पलचे जे वेट आहे, ते कॉन्स्टंट राहील. म्हणजे असं टेम्परेचर, असं एक हायर टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला सॅम्पलचं वेट चेंज होणार नाही, त्या टेम्परेचरला म्हटलं जातं, त्यालाच म्हटलं जातं थर्मल स्टॅबिलिटी ऑफ दी सॅम्पल. मग याच्यामध्ये एक तर प्रायमरी, याच्यामध्ये सांगितलं तर प्रायमरी आणि सेकंडरी स्टँडर्ड्स जे आपण प्रॅक्टिकलमध्ये यूज करतो त्याची थर्मल स्टॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी यूज केलं जातं इन अ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. आता प्रायमरी स्टँडर्ड आणि सेकंडरी स्टँडर्ड म्हणजे काय, primary standard is a substance which is extremely pure and is less reactive with the environment. It has no water of hydration and have higher molecular mass. त्याला म्हटलं जातं प्रायमरी स्टँडर्ड. आणि सेकंडरी स्टँडर्ड म्हणजे काय, तर सेकंडरी स्टँडर्ड इज द कंपाऊंड ऑर अ सबस्टन्स प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी फॉर स्पेसिफिक अनालिसिस. सिम्पली असं सांगायचं जे प्रायमरी स्टँडर्ड आहे ते असं सोल्युशन की जे इन्व्हायरमेंटमुळं ज्या सॅम्पलवरती काही इफेक्ट होत नाही, आणि सेकंडरी स्टँडर्ड म्हणजे असं सोल्युशन की ज्याचा एन्व्हायरमेंटमुळं ज्याच्यावरती एन्व्हायरमेंटचा लगेच इफेक्ट होतो त्याला म्हणतो आपण सेकंडरी स्टँडर्ड. मग हे जे प्रायमरी स्टँडर्ड आहेत आता काय सांगितलं, प्रायमरी आणि सेकंडरी स्टँडर्डची थर्मल स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची. मग याच्यामध्ये एक्झाम्पल दिले पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट, सोडियम कार्बोनेट, देन सोडियम टेट्राबोरेट. मग हे जे एक्झाम्पल काय आहे, तर दीज आर दी 1, 2, 3, दीज आर दी 3 सबस्टन्सेस ऑर 3 कंपाऊंड्स आर दी एक्झाम्पल ऑफ प्रायमरी स्टँडर्ड मटेरियल. म्हणजे हे प्रायमरी स्टँडर्ड आहे ज्याच्यावरती एन्व्हायरमेंटचा लेस इफेक्ट होतो. मग समटाईम काय होतं, समटाईम जर हे जे सबस्टन्सेस आहे हे सबस्टन्सेस आपण मॉइश्चर ॲब्सॉर्ब करण्यासाठी ठेवून दिले तर त्याच्यामध्ये मॉइश्चर ॲब्सॉर्ब होतं, म्हणजे आपण ह्यांना जर एक एन्व्हायरमेंटमध्ये असंच ठेवून दिलं ओपनली तर ते मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतात. ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर इट विल गेट कंटॅमिनेटेड बाय वॉटर. मग त्याच्यामध्ये काय होते, वॉटरचं कंटेंट इन्क्रीज होते, वॉटरमुळे ते सबस्टन्स कंटॅमिनेट होत आहेत. मग अशा सबस्टन्सची थर्मल स्टॅबिलिटी फाइंड आउट केली जाते बाय युझिंग टीजीए. देन इथं आणखी एक सांगितलं, इट इज यूज टू फाइंड आउट थर्मल स्टॅबिलिटी ऑफ इडीटीए. इथिलीन डायमंड, टेट्रा ॲसिटिक ॲसिड, माहिती आपल्याला इडीटीएची सुद्धा थर्मल स्टॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी टीजीए यूज केला जातो. दिस इज ऑल अबाउट दी फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ टीजीए. म्हणजे फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की प्युरिटी आणि थर्मल स्टॅबिलिटी डिटरमाइन करण्यासाठी यूज केलं जातं. मग प्युरिटी आणि थर्मल स्टॅबिलिटी कशाची, तर जे प्रायमरी स्टँडर्ड आणि सेकंडरी स्टँडर्ड जे सोल्युशन आपण लॅबोरेटरीमध्ये यूज करतो किंवा जे व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसमध्ये यूज करतो त्याची प्युरिटी आणि थर्मल स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची. मग सिम्पली एक्झाम्पल सांगायचं, प्रायमरी स्टँडर्डचं एक्झाम्पल आहे पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम टेट्राबोरेट. हे जे आहेत ह्याला जर सिम्पली एन्व्हायरमेंटमध्ये पुट केलं तर ते मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतात आणि ते किती
मॉइश्चर ने ऍब्सॉर्ब केले हे फाइंड आउट करण्यासाठी टीजे यूज केला जातो. देन आणखी एक एक्झाम्पल दिले, इट इज यूज्ड टू फाइंड आउट थर्मल स्टॅबिलिटी ऑफ ईडीटी. ओके, देन सेकंड ऍप्लिकेशन ऑफ टीजे, आता हे खूप सिंपल ऍप्लिकेशन आहे, डिटर्मिनेशन ऑफ करेक्ट ड्राइंग टेम्परेचर अँड सुटेबिलिटी ऑफ व्हेरियस वेईंग फॉर्म्स ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. म्हणजे इथं न्यू वर्ड आहे, इथं जसं सांगितलं थर्मल स्टॅबिलिटी प्युरिटी, आता याच्यामध्ये काय आहे, इट इज यूज्ड टू फाइंड आउट करेक्ट ड्राइंग टेम्परेचर अँड द सोल्युबिलिटी ऑफ व्हेरियस वेईंग फॉर्म्स ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. याच्यामध्ये काय आहे, करेक्ट ड्राइंग टेम्परेचर सॅम्पलचं काय आहे ते डिटर्मिन करण्यासाठी यूज केलं जातं. मी इथे एक्झाम्पल दिलं, ते टीजे कर्व ऑफ कॉपर सल्फेट, ॲज वी नो कॉपर सल्फेट हॅविंग 5 वॉटर मॉलिक्यूल. देन द करेक्ट ड्राइंग टेम्परेचर म्हणजे काय, तर ड्राइंग टेम्परेचर इज इट इज लिटल बिट सिमिलर विथ थर्मल स्टॅबिलिटी. ड्राइंग टेम्परेचर म्हणजे काय, ते असं टेम्परेचर की जिथून पुढं त्या सॅम्पलचं वेट लॉसच होत नाही, त्याच्या वेटमध्ये काही चेंज होत नाही, त्याला म्हटलं जातं ड्राइंग करेक्ट ड्राइंग टेम्परेचर. ओके, मग याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो ना की ह्या टेम्परेचरपर्यंत आपण जर सॅम्पलला हीट केलं, एक स्पेसिफिक रेंजपर्यंत जर आपण सॅम्पलला हीट केलं, तर तिथून पुढे वेट लॉस होत नाही, म्हणजे तो सॅम्पल काय झालं, परफेक्टली ड्राय झालं, त्याला म्हटलं जातं करेक्ट ड्राइंग टेम्परेचर अँड सुटेबिलिटी ऑफ व्हेरियस वेईंग फॉर्म्स ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. मग ज्यांना मग हा जो तुम्ही टी जे होता टी वाय बी एस सीला होता तेव्हा तुम्हाला टी जे होता कॉपर सल्फेट 5 वॉटर मॉलिक्यूलचा थेअरीमध्ये असेल तुम्हाला हा टॉपिक थर्मल टेक्निक्सचा, मग त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी स्टडी केला आहे. इथं आणखी एकदा तुम्हाला स्टडी करायचं आहे, तर इथं फक्त एक सिम्पल कॉपर सल्फेटचं टी जे कर्व शो केलं आहे. टी जे कर्वमध्ये काय आपल्याला माहिती आहे, टी जे काय शो करतं, तर वेट लॉस वर्सेस टाईम ऑर टेम्परेचर ग्राफ फाइंड आउट होतो आपल्याला टी जेमध्ये. जर सपोज आपण कॉपर सल्फेटचं टी जे घ्यायचं म्हटलं, कॉपर सल्फेटला आपण काय करणं, सॅम्पल ट्यूबमध्ये पुट करणार आहे. सॅम्पल ट्यूब कशामध्ये पुट करतो आपण, फर्नेसमध्ये पुट करायची, त्याला हिटिंग अप्लाय करायचं आणि विथ इन्क्रीजिंग टाइम 5-5 मिनिटांच्या इंटरवलनी आपण काय घेतो, तर त्याचं वेट मेजर करतो. मग इथं पण तसंच आहे, कॉपर सल्फेट घेतलंय, कॉपर सल्फेटला पुट केलंय आणि विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर त्याचा वेट लॉस मेजर केलाय. ओके, वेट लॉस मेजर केलाय, तर इनिशियली आपलं सॅम्पल घेतलं, सपोज इथं आपलं सॅम्पल आहे इनिशियली, आता ह्याचा जो टी जी एसचा कर्व आहे तो वरून खाली ड्रॉ करतात, खालून वरती असा कधी ड्रॉ नाही करत, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये इनिशियली सॅम्पल घेतलं, आता 0% वेट लॉस असेल ना इनिशियली, सगळ्यात फर्स्ट ही पर्सेंटेज आहे 10%, 20%, 30%, 40%, ठीक आहे. आणि इथं टेम्परेचर इन्क्रीज झाले 200, 400, 600 अँड अप टू 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत. सपोज इनिशियली 0% वेट लॉस झालाय, आपण सॅम्पल घेतलं म्हणजे कॉपर सल्फेट घेतला, सॅम्पल ट्यूबमध्ये पुट केलं, त्याला हीट अप्लाय केली, तर अप टू 90 डिग्री, आता 90 डिग्रीला काय व्हायला स्टार्ट होईल, इथे टेम्परेचर आहे म्हणजे इथे 90 डिग्रीला ह्याचा वेट लॉस व्हायला स्टार्ट होईल, नंतर ह्याचा वेट लॉस होईल अप टू 150 डिग्री, ठीक आहे. 150 पर्यंत वेट लॉस होईल, नंतर अगेन फॉर सम टाइम इट विल बिकम अ कॉन्स्टंट, देन कॉन्स्टंट वेट राहील अप टू 200 डिग्री, 200 डिग्रीला अगेन वेट लॉस होईल अप टू 275 डिग्री, 275 डिग्री नंतर परत कॉन्स्टंट राहील रीडिंग अप टू 700 डिग्री, 700 नंतर पुन्हा वेट लॉस होतोय अप टू 900 डिग्री, 900 to 1000 त्याचं अगेन वेट कॉन्स्टंट राहील आणि 1000 to 1100 पर्यंत अगेन वेट लॉस होतोय. आणि देन फायनली आपल्याला इथं कॉपर ऑक्साईड, फायनली आपल्याला इथं एक टेम्परेचर फाइंड आउट होईल आणि ह्याच टेम्परेचरला काय म्हटलं जातं की ड्राइंग टेम्परेचर, म्हणजे या टेम्परेचर नंतर सॅम्पलच्या वेटमध्ये काहीच चेंज होणार नाही. मग सगळ्यात फर्स्टली बघा, इथं काहीतरी रिॲक्शन लिहिल्यात, आता ह्या रिॲक्शन काय सांगतात, तर इच स्टेपमध्ये किती वॉटर मॉलिक्युल लॉस झाले, इच स्टेजमध्ये कोणता सबस्टन्स किंवा कोणते गॅसेस इव्हॉल्व्ह झाले हे शो करते प्रत्येक स्टेप. मग सगळ्यात फर्स्टली जेव्हा इनिशियली वेट लॉस होतो तेव्हा तो वेट लॉस कशाच असतो, तर इथं बघा सगळ्यात फर्स्ट कॉपर सल्फेट 5 वॉटर मॉलिक्युल जेव्हा हिट करतो फ्रॉम 90 डिग्री टू 150 डिग्री, 90 डिग्री टू 150 डिग्रीमध्ये काय होतंय, तर 4 वॉटर मॉलिक्युल लॉस होत आहेत, जे की मी इथं शो केलेत 4 वॉटर मॉलिक्युल आणि कॉपर सल्फेट 5 वॉटर मॉलिक्युलचे कन्वर्जन कशामध्ये होते, कॉपर सल्फेट 1 वॉटर मॉलिक्युल, ठीक आहे. देन सेकंड स्टेज फ्रॉम 200 to 275 डिग्री, बघा इथं सांगितलंय फ्रॉम 200 to 275 डिग्री कॉपर सल्फेट 1 वॉटर मॉलिक्युल, त्याला जर हीट केलं देन याच्यामधून अगेन एक वॉटर मॉलिक्युल फॉर्म वॉटर मॉलिक्युल लॉस होते आणि सिम्पली कॉपर सल्फेट राहते विदाउट दी वॉटर
मॉलिक्यूल, देन कॉपर सल्फेटला अगेन हीट केलं म्हणजे ही स्टेज बघा, त्याच्यातून एसओ टू गॅसेस इव्हॉल्व होतात, त्यासोबतच हाफ ऑफ ओ टू ऑक्सिजन मॉलिक्यूल सुद्धा इव्हॉल्व होते फ्रॉम 700 to 900 डिग्री. अँड ॲट द एंड हा जो CuO म्हणजे हा जो क्युप्रस ऑक्साईड फॉर्म झाला आहे, ह्या क्युप्रस ऑक्साईड मधून अगेन हाफ ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल लॉस होतोय फ्रॉम 1000 डिग्री टू 1100 डिग्री. दिस इज द लास्ट स्टेज. अँड ॲट द एंड देर इज अन वी फाइंड आउट द ड्राइंग टेम्परेचर ऑफ दॅट सबस्टन्स, ऑर ऑल्सो वी कॅन फाइंड आउट द थर्मल स्टॅबिलिटी ऑफ दॅट सबस्टन्स. आता हा जो TGA कर्व आहे तो स्टडी करायचा इम्पॉर्टंट आहे. याच्या रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन पहिल्या लक्षात ठेवायच्या, ह्या रिॲक्शन लक्षात ठेवल्या की याच्यामध्ये किती डिग्रीला कोणत्या डिग्रीला एक फोर वॉटर मॉलिक्युल लॉस होतो किंवा कोणत्या डिग्रीला H2O मॉलिक्युल लॉस होतोय, याच्यावरून तुम्ही ग्राफ इझिली ड्रॉ करू शकता. ठीक आहे, हा जरा TGA कर्व ऑफ कॉपर सल्फेट. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन, ते म्हणजे TGA कर्व गिव इन्फॉर्मेशन अबाउट डिकम्पोजिशन स्टेजेस ऑफ ए कंपाउंड. म्हणजे कशाची इन्फॉर्मेशन देते, डिकम्पोजिशन होते कंपाऊंडच्या डिकम्पोजिशन स्टेजेसची इन्फॉर्मेशन फाइंड आउट होती आपल्याला TGA कर्व वरून. याच्यामध्ये एक्झाम्पल दिले कॅल्शियम ऑक्झलेट अँड मॅग्नेशियम ऑक्झलेट दोन्हीचा कंबाईन मध्ये एक TGA कर्व ड्रॉ केला. याचा आपल्याला काय करायचंय, डिकम्पोजिशन स्टेजेस फाइंड आउट करायचे. म्हणजे सिम्पली वेट लॉसच्या स्टेजेस आहेत, तेच मीनिंग आहे, फक्त दोन्हीकडे वेगवेगळ्या वर्डमध्ये सांगितलंय. याच्यामध्ये सुद्धा आपण स्टेजेस, याच्यामध्ये सुद्धा वेट लॉस होतं म्हणजे डिकम्पोजिशनच होते ना सॅम्पलचं काहीतरी, सेम इथं आहे फक्त वेगळ्या वर्डमध्ये सांगितलं. इथं म्हटलं ड्राइंग टेम्परेचर फाइंड आउट करायचं आणि इथं म्हटले की डिकम्पोजिशन स्टेजेस फाइंड आउट करायचं. मग याच्यामध्ये सुद्धा सिमिलर आहे, TGA कर्व बघा कॅल्शियम ऑक्झलेटचा. कॅल्शियम ऑक्झलेटच्या सगळ्यात फर्स्ट स्टेजमध्ये आता 134 to 226 डिग्री एवढ्या डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरमध्ये वेट लॉस होतोय. इथं 2 वॉटर मॉलिक्युल लॉस होतात. देन इन द नेक्स्ट स्टेज 1 कार्बन मोनॉक्साईड लॉस होतोय अँड ॲट द नेक्स्ट स्टेज 1 CO2 मॉलिक्युल सुद्धा लॉस होतोय. मग ह्याचे टेम्परेचर रेंज तुम्ही ह्या रिॲक्शन लक्षात ठेवला बघा. कॅल्शियम ऑक्झलेटच्या सगळ्यात फर्स्टली इनिशियली हीट अप्लाय केली, किती 100 degree to 250 degree 2 वॉटर मॉलिक्युल लॉस होतात. देन इन द नेक्स्ट स्टेज 400 to 500 डिग्री 1 कार्बन मोनॉक्साईड मॉलिक्युल लॉस होतोय. अँड ॲट द एंड कॅल्शियम कार्बोनेट मधून कॅल्शियम कार्बोनेटचं कन्वर्जन कॅल्शियम ऑक्साईड मध्ये फॉर्म होते अँड CO2 मॉलिक्युल लॉस होते ॲट दिस 650 to 850 डिग्री सेल्सिअस. दिस इज द ग्राफ ऑफ कॅल्शियम ऑक्सॅलेट. हा वरचा आहे तो ग्राफ कशाचा आहे, कॅल्शियम ऑक्सॅलेटचा आहे. देन त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम ऑक्सॅलेट. आता कॅल्शियम ऑक्सॅलेटमध्ये 2 वॉटर मॉलिक्युल आहेत, मॅग्नेशियम ऑक्सॅलेटमध्ये पण 2 वॉटर मॉलिक्युल आहेत, पण कॅल्शियम ऑक्सॅलेटमध्ये 3 स्टेजेस वेट लॉसच्या 3 स्टेजेस फाइंड आउट होत आहेत, पण मॅग्नेशियम ऑक्सॅलेटमध्ये फक्त 2 स्टेजेस फाइंड आउट होतात. मग याच्यामध्ये 2 स्टेजेस का, तर याच्या फर्स्ट स्टेजमध्ये सगळ्याच्या सगळ्या 2 वॉटर मॉलिक्युल लॉस होतात ॲट दी 100 degree to 250 degree, बट इन द नेक्स्ट स्टेज देर इज अ लॉस ऑफ वन ऑफ द कार्बन मोनॉक्साईड मॉलिक्युल अलॉंग विथ दी CO2 मॉलिक्युल ॲट 400 to 500 डिग्री अँड दिस मॅग्नेशियम ऑक्सॅलेट बिकम्स अ मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे याच्यामध्ये पण आपल्याला ऑक्साईड भेटला मॅग्नेशियम ऑक्साईड, आणि याच्यामध्ये पण कॅल्शियम ऑक्साईड, याच्यामध्ये पण काय भेटला, क्युप्रस ऑक्साईड भेटला आपल्याला इथं जे कॉपरचा ग्राफ बघितला याच्यामध्ये. म्हणजेच काय, तर सॅम्पलला आपण कंटिन्युअसली हीट केलं ॲट दी हायर डिग्री म्हणजे 1100-1500 डिग्रीपर्यंत हीट केलं, तर ॲट द एंड आपल्याला काय फाइंड आउट होतं, तर ॲट दी एंड त्या सॅम्पलचा ऑक्साईड तयार झालेला फाइंड आउट होईल आणि आफ्टर द फॉर्मेशन ऑक्साईड देर इज नो चेंज इन अ वेट ऑफ दॅट सॅम्पल. ओके, ॲज इन अ थर्ड ॲप्लिकेशन ऑफ TGA. देन लास्ट ॲप्लिकेशन आहे याचं डिटर्मिनेशन ऑफ कंपोजिशन ऑफ कॉम्प्लेक्स मिक्सचर. म्हणजेच काय, कॉम्प्लेक्स मिक्सचरचं कंपोजिशन फाइंड आउट करायचं. मग ते एक कंपोजिशन कसं फाइंड आउट केलं जातं, तर याच्यामध्ये जस्ट थिओरिटिकल पार्ट आहे, याच्यामध्ये काही ग्राफ नाही आहे. तर मग फर्स्ट पॉईंट बघा याच्यामधला, TGA कॅन बी यूज्ड टू डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ बायनरी मिक्सचर. आता बायनरी मिक्सचरचं कंपोजिशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे बायनरी मिक्सचर काय आहे, तर दोन सबस्टन्स एकमेकांमध्ये कंबाईन करून जे मिक्सचर तयार करतो त्याला आपण म्हणतो बायनरी मिक्सचर. आणि ह्या बायनरी मिक्सचरचं कंपोजिशन डिटर्मिनेशन करण्यासाठी TGA यूज केला जातो, थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस यूज केलं जातं. मग याच्यामध्ये इफ ईच ऑफ देम शो डिस्टिंक्ट TGA कर्व रिझल्टंट कर्व यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ कॉम्पोजिशन.
म्हणजे दोन मटेरियल्स आहेत, जे दोन मटेरियल दोन सबस्टन्सेस आहेत त्यांना कंबाईन केलं, कंबाईन केल्यानंतर सुद्धा ते काय करतील, ते दोन मटेरियल दोन डिफरंट डिफरंट टीचे कर शो करतील, आणि त्याच्यावरून दोन डिफरंट टीचे त्या दोन सबस्टन्सच्या दोन डिफरंट टीचे कर वरून आपण त्याचं कंपोजिशन डिटरमाइन करू शकतो. मग त्याचं एक्झाम्पल दिलंय, अ मिक्सचर ऑफ कॅल्शियम अँड स्ट्रॉन्शियम ॲज देअर कार्बनेट, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट घेतला आणि स्ट्रॉन्शियम कार्बोनेट घेतला, डिकम्पोजेस टू देअर ऑक्साईड्स विदाउट दी विथ दी इव्हॉल्युशन ऑफ CO2, म्हणजे दोन्हीमधून पण CO2 इव्हॉल्व्ह होत आहे आणि त्याचं ऑक्साईड फॉर्म होत आहे, दोन्हीचा ऑक्साईड फॉर्म होत आहे. मग कॅल्शियम कार्बोनेट आहे इट डिकम्पोजेस ॲट 650 to 850 degrees Celsius आणि स्ट्रॉन्शियम कार्बोनेट डिकम्पोजेस बिटवीन 950 to 1150 degrees Celsius. म्हणजे जे स्ट्रॉन्शियम कार्बोनेट आहे, आता दोन्हीचं मिक्सचर घेतलंय तरी पण स्ट्रॉन्शियम हा हायर टेम्परेचरला डिकम्पोज होतोय आणि कॅल्शियम कार्बोनेट हा लोअर टेम्परेचरला डिकम्पोज होतो. ठीक आहे, मग हे सांगायचंय की टीजे कशासाठी युज केलं जाते, इट इज यूज्ड टू डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ बायनरी मिक्सचर. आणि या टेजवरून याच्यावरून आपण काय करू शकतो, तर त्याचं कंपोजिशन फाइंड आउट करू शकतो. हेन्स द अमाऊंट ऑफ कॅल्शियम अँड स्ट्रॉन्शियम कॅल्क्युलेटेड फ्रॉम वेट लॉस, म्हणजे काय अमाऊंट आहे ती कॅल्क्युलेट केली जाते फ्रॉम वेट लॉस टू द इव्हॉल्युशन ऑफ CO2 ॲट लोअर अँड हायर टेम्परेचर रिस्पेक्टिवली. ठीक आहे, हे झालं लास्ट ऍप्लिकेशन ऑफ टीजे. हे जे ॲप्लिकेशन आहेत याच्यामध्ये सगळ्यात मेन टू पॉईंट्स आहेत. जे सेकंड ॲप्लिकेशन आहे कॉपर सल्फेटचा कर, आणि जे थर्ड ॲप्लिकेशन आहे कॅल्शियम कार्बोनेटचा आणि मॅग्नेशियम कार्बोनेटचा कर, हे दोन मेन ॲप्लिकेशन्स आहेत जे की लक्षात ठेवायचेच. हे फोर्थ आणि फर्स्ट एवढं नाही, एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, तर नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हे सेकंड आणि थर्ड इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याचे जे रिॲक्शन्स आहेत ना याच्यावरती प्रॉब्लेम्स असतात जे की तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व्ह करायचे. ओके, तर हे झाले ॲप्लिकेशन्स ऑफ टीचे. काही नाही समजलं तर तुम्ही मला लेक्चरमध्ये विचारू शकता. ओके, देन याच्यानंतर TGA मधला आपण शेवटचा टॉपिक घेत होतो, म्हणजे प्रॉब्लेम्स. आता TGA चे काही दोन तीन प्रॉब्लेम्स आहेत, बेसिक प्रॉब्लेम ज्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो असे प्रॉब्लेम्स घेते. हा जो TGA टॉपिक आहे तो मी जरा फास्ट घेतलाय, कारण 5 तारखेपर्यंत सिलेबस संपवायचा आहे आणि एवढ्या पटकन सिलेबस संपवणं काही शक्य नाही. तरी पण मी प्रयत्न करते की लवकरात लवकर जेवढं लवकर संपवता येईल तेवढं चांगलंच आहे. मग याच्यातला आता जे प्रॉब्लेम्स घेऊया, प्रॉब्लेम्स झाल्यानंतर TGA संपतोय, नंतर DTA आणि DSA, तर त्या दोन्हीसाठी सुद्धा आणखी 4 लेक्चर तरी लागतील. तर तुम्ही स्टडी करा, आता काय तुमची ह्यावेळी पण MCQ टाईपच एक्झाम आहे, त्यामुळे जास्त काही हार्ड जाणार नाही तुम्हाला. जेवढे थेअरी आम्ही सेंड करतोय किंवा जेवढे नोट्स आम्ही शेअर करतोय त्या सगळ्या नोट्सचा स्टडी करा. ओके, तर प्रॉब्लेम बघूया आधी. खूप इझी प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट द परसेंट मास लॉस फॉर द फॉलोइंग रिॲक्शन, म्हणजे ह्या रिॲक्शनमधलं परसेंट मास लॉस किती झालाय तो फाइंड आउट करायचा. ओके, तर मी याच्यामधली फर्स्टली आपण ए रिॲक्शन घेऊया, कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड फॉर्ममध्ये, त्याला हीट अप्लाय केली तर कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म होतोय आणि त्यासोबतच CO2 गॅस इव्हॉल्व होतो. आता हे जे रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमध्ये वेट लॉस कशामुळे झालाय बरं, तर याच्यामधलं ह्या कॅल्शियम कार्बोनेटमधलं एक CO2 मॉलिक्युल लॉस झालंय म्हणून वेट लॉस झालंय, बरोबर ना. ह्याचं कन्वर्जन याच्यामध्ये झालंय, पण हे कन्वर्जन कशामुळे झालं, कारण CO2 मुळे CO2 लॉस झालंय. म्हणजे ह्याचं जे इनिशियल वेट आहे याच्यातून CO2चं जेवढं वेट आहे ते लॉस झालंय म्हणून वेट लॉस होतोय, तर म्हणून ह्याचं कन्वर्जन कॅल्शियम कार्बोनेट मध्ये होते. मग सगळ्यात जेव्हा असा प्रॉब्लेम येते तेव्हा सगळ्यात फर्स्टली काय लिहायचं, तर हे जे तिन्ही मॉलिक्युल आहे तिन्हीचं मॉलिक्युलर वेट लिहून घ्यायचं, CO3 कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2. ओके, आता इथे मी डायरेक्टली मॉलिक्युलर वेट लिहिते. कॅल्शियम कार्बोनेटचं मॉलिक्युल आहे, मॉलिक्युलर वेट आहे 100 ग्रॅम, ह्याचा आहे 56 ग्रॅम आणि दिस वन इज अ 44 ग्रॅम. आता मॉलिक्युलर वेट काढलं, आता मॉलिक्युलर वेट जर फाइंड आउट झालं तर याच्यावरून काय करायचं, परसेंटेज वेट लॉस या रिॲक्शन मधला फर्स्ट परसेंटेज वेट लॉस किती झालाय तो फाइंड आउट करायचा. ठीक आहे, मग सगळ्यात फर्स्टली एका साईडला कॅल्शियम कार्बोनेट लिहायचं, CaCO3 इक्वल टू
CO2 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट मधून काय लॉस झालंय, CO2 लॉस झालाय म्हणून वेट लॉस झालाय. कॅल्शियम कार्बोनेटचं मग इथं मॉलिक्युलर वेट लिहायचं, 100 ग्रॅम मधून किती वेट लॉस झालाय आपला, 44 ग्रॅम. ओके, 100 ग्रॅम मधून 44 ग्रॅम झालाय वेट लॉस झालाय. मग आता ह्याचं आपल्याला परसेंटेज फाइंड आउट करायचंय, मग 100% मधून हाऊ मच, एवढा म्हणजे 100% आहे ना, मग 100% मध्ये हाऊ मच, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 44 × 100 डिवाइडेड बाय 100 म्हणजेच काय येईल आपला, 44% एवढा वेट लॉस झाला आहे या फर्स्ट रिॲक्शन मध्ये. आता सेकंड रिॲक्शन बघा, CaOH2, याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम ऑक्साईड प्लस काय फॉर्म झालाय, लॉस झालाय, H2. आता H2 मुळे वेट लॉस झालाय ऑब्व्हियसली. मग अशासारखं सेम कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे इथं, CaOH2, याचे मॉलिक्युलर वेट मी इथंच लिहिते, 74 ग्रॅम आहे, याचं आहे 56 ग्रॅम जे इथं लिहिलं तेच, आणि इथं वॉटर मॉलिक्युलचं माहिती आहे आपल्याला 18 ग्रॅम वेट असतं. आता याचं जे मॉलिक्युलर वेट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ते काय तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं नसतं. मग याच्यासारखं सेम CaOH2 इक्वल टू H2O, CaOH2 मॉलिक्युलर वेट आहे 74 ग्रॅम, 74 ग्रॅम मधून किती वेट लॉस झालाय, 18 ग्रॅम. मग 100 ग्रॅम मध्ये हाऊ मच, 100% मधून हाऊ मच, मग 18 × 100 डिवाइडेड बाय 74, आणि फायनली आन्सर जे येईल ते इथं लिहायचं, मे बी 24.3 आन्सर आहे याचा. तर एवढा परसेंटेज ऑफ वेट लॉस झालाय. याच्यामध्ये 2 मार्क्सचा क्वेश्चन असू शकतो, हे लक्षात ठेवायचं, प्रॉब्लेम कसा वेट लॉस फाइंड आउट करायचा. ठीक आहे, हे झाला फर्स्ट प्रॉब्लेम. देन आहे सेकंड प्रॉब्लेम. आता सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, अ थर्मोग्राम ऑफ मॅग्नेशियम कंपाउंड शोज अ वेट लॉस ऑफ 91 मिलीग्रॅम फ्रॉम अ टोटल 175 मिलीग्रॅम यूज फॉर द एनालिसिस. देन आयडेंटिफाय द कंपाउंड एज आयदर मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम कार्बोनेट और मॅग्नेशियम ऑक्झॅलेट. मग याच्यामध्ये काय सांगितलंय, तर मॅग्नेशियमचा एक थर्मोग्राम आहे म्हणजे एक ग्राफ आहे, त्याच्यामधून टोटल वेट लॉस किती झालाय, 91 मिलीग्रॅम एवढा वेट लॉस झालाय फ्रॉम 175 मिलीग्रॅम. ठीक आहे, म्हणजे 175 मधून 91 मिलीग्रॅम एवढा मायनस करावा लागेल, एवढा वेट लॉस झालाय. मग याच्यावरून फाइंड आउट करायचं की मॅग्नेशियमचा कोणता कंपाऊंड होता की ज्याच्यामधून 175 इनिशियल वेट होता आणि फायनली 91 मिलीग्रॅम हा लॉस झालाय, मग ते कसं फाइंड आउट करायचं आहे. तर मग आधी आपण काय करायचं याच्यासाठी, तर परसेंटेज वेट लॉस फॉर मॅग्नेशियम कंपाऊंड फाइंड आउट करायचं. ओके, मॅग्नेशियम कंपाऊंड मधले म्हणजे कुठलं पण कंपाऊंड असेल त्याच्यामधलं किती नक्की किती परसेंट वेट लॉस झालाय, तर मग 175 मधून किती वेट लॉस झालाय, 91 मिलीग्रॅम वेट लॉस झालाय, तर मग 100 मिलीग्रॅम मधून किती, म्हणजे इथं आपण एक परसेंटेज फाइंड आउट करतो नक्की परसेंट वेट लॉस किती झालाय. तर 91 × 100 डिवाइडेड बाय 175 हे जर केलं तर याच्यावरून काय येईल, 52% एवढा वेट लॉस झालाय. म्हणजे ह्याच्यातलं कोणतं तरी एक असं कंपाऊंड आहे की असं सबस्टन्स आहे की ज्याच्यामधून 52% वेट लॉस होईल. ठीक आहे, मग याच्यावरून कॅल्क्युलेट करून बघूया. तर मग सपोज मॅग्नेशियम ऑक्साईड घेऊयात, तर मॅग्नेशियम ऑक्साईडला आपण हीट केलं तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल का, नाही, ऑक्साईडच राहिला. आपल्याला माहिती आहे जेव्हा सॅम्पलला हीट करतो तेव्हा सॅम्पलची एक शेवटची स्टेज ऑक्साईडच असते, आणि ऑक्साईड फॉर्म झाल्यानंतर त्याला किती पण हीट करा त्याच्यावर ते काही चेंज होत नाही. जर मॅग्नेशियम कार्बोनेट घेतला आणि ह्याला हीट केलं तर हीट केल्यानंतर काय होईल, याचं एक तर मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म होईल आणि एक CO2 मॉलिक्युल डेव्हलप होईल. ठीक आहे, देन त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम ऑक्झॅलेट MgC2O4. मॅग्नेशियम ऑक्झॅलेटला जर हीट केलं तर याच्यापासून मॅग्नेशियम कार्बोनेट फॉर्म होईल, कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होईल आणि एक CO2 मॉलिक्युल तर लॉस होईल. ठीक आहे, मी या 3 कंपाऊंड मधला हा कंपाऊंड तर नाही शो करणार कारण ह्या कंपाऊंड मध्ये नो रिएक्शन, ह्याच्यामध्ये हा कंपाऊंड असू शकतो किंवा हा कंपाऊंड असू शकतो. ठीक आहे, मॅग्नेशियम चा हा तरी कंपाऊंड असेल किंवा हा तरी कंपाऊंड असेल की जो दोघांमधला एक कोणतं तरी 52% वेट लॉस शो करेल. सपोज हा इनिशियल घेतला, हा घेऊया मॅग्नेशियम कार्बोनेट. मॅग्नेशियम कार्बोनेट मधून वेट लॉस कशामुळे होतोय, CO2 मुळे, म्हणून CO2 इकडे लिहितो आपण वेट लॉस काढण्यासाठी, आणि मॅग्नेशियम कार्बोनेट इकडे लिहूया
सी ओ टूचं मॉलिक्युलर वेट आहे 44, ॲज वी नो मॅग्नेशियम कार्बोनेटचं वेट आहे 84 ग्रॅम. ठीक आहे, 44 ग्रॅम आणि इकडं आहे 84 ग्रॅम. मग आता आपल्याला कशाचं फाइंड आउट करायचं आहे, तर सी ओ टू मधून किती वेट लॉस, म्हणजे किती परसेंट वेट लॉस फ्रॉम वेट लॉस झालं ते फाइंड आउट करायचं आहे. एम जी सी ओ 3 पाहिजे इथं. ठीक आहे, तर मग 100 ग्रॅममधून किती मॅग्नेशियम कार्बोनेट इकडे लिहिलं असतं, सी ओ टू इकडे लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण मॅग्नेशियम कार्बोनेटचं इनिशियल वेट 84 आहे, त्याच्यातून 44 ग्रॅम लॉस होतोय. इकडं 100 ग्रॅम लिहायचं नाही, इकडंच लिहायचं, कारण मॅग्नेशियम कार्बोनेटचं वेट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 44 × 100 / 84 मी तर फायनल 52% फाइंड आउट होईल, आणि हे 52% ह्याच्यासोबत मॅच होते, म्हणजे ऑब्व्हियसली खालच्या रिॲक्शनचा विचार करायची गरज आहे का, नाही. नाही तर 52% वेट लॉस झाले. ओके, याच्यामधला लास्ट प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कॅल्क्युलेट दी परसेंटेज ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट इन 75 mg ऑफ लिमस्टोन सॅम्पल दॅट एक्झिबिट थर्मोग्रॅम शोईंग वेट ऑफ 65 mg ॲट 500 °C अँड 50 mg ॲट 900 °C. इझी प्रॉब्लेम आहे, फक्त अवघड दिसतोय, एवढा अवघड नाही आहे. काय करायचंय, परसेंटेज फाइंड आउट करायचंय मॅग्नेशियम कार्बोनेटचं आणि कॅल्शियम कार्बोनेटचं इन 75 mg ऑफ लाईमस्टोन सॅम्पल, म्हणजे लाईमस्टोनचं सॅम्पल दिले ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट पण प्रेझेंट आहे, कॅल्शियम कार्बोनेट पण प्रेझेंट आहे, ह्या दोन्हीचं परसेंटेज फाइंड आउट करायचं. ओके, दॅट एक्झिबिट थर्मोग्रॅम शोईंग वेट ऑफ 65 mg ॲट 500 °, म्हणजे 500 °ला आपल्याला 65 mg एवढं वेट फाइंड आउट होते आणि 50 mg ॲट 900 °. ओके, म्हणजे यांनी फक्त इथं वेट लॉस दिलं आणि परसेंटेज फाइंड आउट करायचं ह्या दोन कंपाउंड्स. तर आता हे परसेंटेज कसं फाइंड आउट करायचं, तर सपोज सगळ्यात फर्स्टली इनिशियली वेट किती होता आपल्याला 75 °, ठीक आहे, मग 500 °ला किती लॉस झाला ते काढायचं आणि 900 °ला किती लॉस झाला ते काढायचं. तर मग बघा, सगळ्यात फर्स्ट स्टेज लॉस इन वेट ॲट 500 °, आणि लॉस इन वेट ॲट 900 °. ओके, तर मग 500 °चं लॉस झालं, किती लॉस झालं हे कसं फाइंड आउट कराल, तर इनिशियल वेट आहे आपलं 75 - 65 झालं ना, 65 mg झालं ना 500 °ला, मग -65 केलं तर 10 mg येईल. अगेन 75 - किती झालं, 50 mg झालं आहे लॉस, आणि देन इथं 15 mg एवढा लॉस झाला, म्हणजे टोटल लॉस मिलीग्रॅममध्ये आपण इथं नोट डाऊन केला. सगळ्यात फर्स्ट बघूया मॅग्नेशियम कार्बोनेटचं परसेंटेज फाइंड आउट करूया. तर मॅग्नेशियम कार्बोनेटची आपल्याला रिॲक्शन लिहावी लागेल. बघा, एम जी सी ओ 3 इन दी फॉर्म ऑफ सॉलिड, याला जर हीट केलं तर याच्यापासून एक मॅग्नेशियम ऑक्साईड आणि एक सी ओ 2 मॉलिक्युल लॉस होते. आता मग अशी जसं फाइंड आउट केलं परसेंटेज तसंच फाइंड आउट करायला लागेल, पण सगळ्यात फर्स्टली इथं हा जो वेट लॉस झालाय हा मग अशी इथं आपण डिरेक्टली मॉलिक्युलर वेट लिहित होतो. इथं 44 ग्रॅम हे डायरेक्टली मॉलिक्युलर वेट लिहित होतो. आता इथं आपल्याला वेट लॉस किती झाला आहे ऍक्च्युअल ते माहिती आहे, इथं माहिती नव्हतं त्यामुळे इथं मॉलिक्युलर वेट लिहित होतो. आता आपल्याला माहिती आहे की 10 mg इथं वेट लॉस झाला आहे इनिशियली सगळ्यात फर्स्ट स्टेजला 500 °ला, आणि 900 °ला 50 mg वेट लॉस झाला आहे. ठीक आहे, म्हणजे सपोज मॅग्नेशियम कार्बोनेटला आपण असं कन्सिडर करूया की 10 mg, म्हणजे 500 °ला 10 mg एवढा वेट लॉस झाला आहे. तर मग बघा, सगळ्यात फर्स्टली सी ओ 2 इक्वल टू मॅग्नेशियम कार्बोनेट लिहायचं. तर मग सी ओ 2 मध्ये सी ओ 2 मॉलिक्युलर वेट आहे 44 mg, देन मॅग्नेशियम कार्बोनेटचं मॉलिक्युलर वेट आहे 84 mg. ओके, 84 मधनं 44 mg. मग मॅग्नेशियम कार्बोनेटमधून किती वेट लॉस झालाय, 10 mg. आता हा 10 mg वेट लॉस कशामुळे झालाय, ड्यू टू सी ओ 2. मग इथं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर याच्यावरून ॲक्च्युअल इनिशियल वेट मॅग्नेशियम कार्बोनेटचं किती होतं ते ऑब्झर्व होईल, ते मिळेल आपल्याला.
84 इंटू 10 डिवाइडेड बाय 44 इक्वल टू 19.09 मिलीग्रॅम एवढं मॅग्नेशियम कार्बोनेटचं इनिशियल वेट होता. आता हे वेट भेटलं, आता ह्या वेटवरून पर्सेंटेज फाइंड आउट करायचं. आता वेट करून पर्सेंटेज फाइंड आउट कसं फाइंड आउट करणार? 75, तर मग 75 मिलीग्रॅम सॅम्पलमध्ये किती आहे मॅग्नेशियम कार्बोनेट? 19.09 मिलीग्राम ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट आहे. तर मग 100 मिलीग्राम सॅम्पलमध्ये किती? फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, 19.09 इंटू 100 डिवाइडेड बाय 75 केलं तरी याच्यावरून आपल्याला भेटेल 25.45% ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागलं? याची जनरल रिॲक्शन लिहिली. जनरल रिॲक्शन नंतर CO2 मॉलिक्युलर वेट लिहिलं, मॅग्नेशियम कार्बोनेटचं मॉलिक्युलर वेट लिहिलं. आता CO2 वेट लॉस होते, म्हणजे टोटल वेट लॉस किती झाला? 10 मिलीग्राम, जो की इथं लिहायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, त्याच्यावरून क्रॉस मल्टिप्लिकेशनवरून आपल्याला मॅग्नेशियम कार्बोनेटचं इनिशियल वेट भेटेल. ठीक आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेटचं वेट भेटेल. तर मग 75 मिलीग्रॅममध्ये किती एवढं कॅल्शियम, एवढं मॅग्नेशियम कार्बोनेट आहे? तर 100 मिलीग्रॅममध्ये हाऊ मच? मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मॅग्नेशियम कार्बोनेटचं पर्सेंटेज फाइंड आउट होईल. नेहमी याच्यासारखं सेम आहे, कॅल्शियम कार्बोनेट. मग सेकंड बघू, कॅल्शियम कार्बोनेट CO3 सॉलिड रिॲक्शन याच्यासारखेच असेल. CO प्लस CO2 ऑफ ए गॅसेस मॉलिक्युल, सेम CO2 इक्वल टू कॅल्शियम कार्बोनेट. आता ह्याचं मॉलिक्युलर वेट तुम्हाला माहिती पाहिजे, 44 मिलीग्रॅम इक्वल टू 100 मिलीग्रॅम. याच्यामध्ये किती वेट लॉस झालाय बघा, इथं 15 मिलीग्रॅम एवढं वेट लॉस झालंय. मग इथं 15 मिलीग्रॅम इक्वल टू हाऊ मच? मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. इथंच करते बघा, 100 इंटू 15 डिवाइडेड बाय 44 इक्वल टू 56.8 एवढं वेट आहे त्या कॅल्शियम कार्बोनेटचं. आणि या वेटवरून तुम्हाला पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. मग 75 मिलीग्रॅममध्ये ग्रॅम एवढं कॅल्शियम कार्बोनेट आहे मिलीग्रॅम सॅम्पलमध्ये, सॉरी. तर मग 100 मिलीग्रॅम मध्ये हाऊ मच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं? 56.8 इंटू 100 डिवाइडेड बाय 75 आणि याच्यावरून 75.8% हे फायनल पर्सेंटेज कॅल्शियम कार्बोनेटचं. ओके, हा झाला लास्ट प्रॉब्लेम TGA मधला. याच्यामधले जे 3 मेन प्रॉब्लेम्स घेतलेत याच्याशी रिलेटेडच प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झाम मध्ये असतील. सो ह्या तिन्ही प्रॉब्लेममध्ये कोणकोणत्या स्टेप कधी कधी केल्यात, किंवा पर्सेंटेज फाइंड आउट कसं करायचं, वेट फाइंड आउट कसं करायचं, लॉस कसा फाइंड आउट करायचा, ते लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण DTA आणि DTA स्टार्ट करूया. देन अप टू नेक्स्ट DSC स्टार्ट करूया. थँक्यू.